नमस्कार। आज द्वादशीच्या एका विलक्षण दुग्धशर्करा योगावर गिरवी येथील गोपाळकृष्ण मंदिरामध्ये आज येणं झालं। आज द्वादशी सुदर्शन महायागाचं आज पूर्णाहुती आणि साक्षात परब्रह्माचं या ठिकाणी झालेलं दर्शन। मित्रांनो, अतिशय विलक्षण अनुभूती आहे। साक्षात परमात्म्याचा वास या ठिकाणी आहे असं सतत जाणवत राहतं। इथून मिळणारी ऊर्जा, इथून निघणारी स्पंदनं ही मनाला साती चक्रांना भेदून जातं आणि कुंडलिनी शक्ती जागृत होण्यास सुरुवात झालेली आहे असा अनुभव येतो। मूर्तीकडे बघितलं तर डोळ्यातनं आसू, डोळ्यातनं अश्रू, संपूर्ण शरणागतीचे भाव या ठिकाणी आपोआप जागृत होतात। एक विलक्षण अनुभूती असलेलं हे मंदिर अतिशय प्राचीन 650 वर्षापूर्वीचं हे मंदिर, इथली परमात्मा भगवान श्रीकृष्णांची अतिशय विलोभनीय बालस्वरूपातली मूर्ती, दोन गायींचे चेहऱ्यावर असे भाव आहेत, डोळ्यांमध्ये असे भाव आहेत की ज्या नजरेने ते परमात्म्याकडे बघतायत, अतिशय कारुण्यपूर्ण भाव गायींच्या डोळ्यांमध्ये दिसून येतात। कशी मूर्ती घडली, कुठून कोण आलं, एक जगातलं आठवं आश्चर्य, एक आठवा चमत्कार।